एका वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची दुरावस्था सरकारला दाखवण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पोटहोल्स ही मोहीम सुरू केली होती. मात्र आज एका वर्षानंतर सुद्धा राज्यातील रस्त्यांची अवस्था जैसे थेच असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात सेल्फी विथ पोटहोल्स ही मोहीम उघडली आहे. एका वर्षापूर्वी पुण्यातील भोपदेव घाटेतून खड्ड्याबरोबर सेल्फी घेऊन सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष झालं तरी देखील तेथील खड्डा बुजवला गेला नसल्याचं दाखवत पुन्हा एकदा आज भोपदेव घाटात त्याच ठिकाणाहून सेल्फी काढत सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. वर्षापूर्वी सेल्फी विथ पॉट होल्स ही मोहीम सुरू करताना भोपदेव घाटे ते मी सेल्फी काढून रस्त्याची दुरावस्था दाखवून दिली होती. आज एक वर्षानंतर देखील ह्या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी रोज नवी डेडलाईन मिळते पण काम काही होत नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. रस्ते राज्याच्या विकासाच्या जीवनवाहिन्या असतात, त्या खड्ड्यामुळे कोंडल्या गेल्या आहेत, ह्याचा जनतेला त्रास सहन करावा लागतोय, शिवाय खड्ड्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. मुख्यमंत्र्यांनी खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला आहे हे सांगावे असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.